लिंगायत समाजाचे नेते भाजपचे बंडखोर आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. कर्नाटक मध्ये काँग्रेसला मोठे यश मिळत आहे. आता काँग्रेस सत्तामध्ये येतात आणि नाकारलं होतं, लोकांनी उत्तर दिलं दिलेच की आपण पाहिलं हे होते लक्ष्मण सावदी उपमुख्यमंत्री होते, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण पाहतो की भाजपकडनं तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न करत होते, पण अचानक त्यांना उमेदवारी नाकारली आणि त्याच्यामुळे लक्ष्मण सावदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हे लिंगायत समाजाचे मोठे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांनी सांगितलं की जनतेला भाजपला उत्तर दिलेलं आहे.